भारतीय मजदूर संघ रायगड जिल्हा आणि भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर संघ व जे एन टी कामगार यांच्या वतीने सतरा सप्टेंबर हा दिवस श्रमिक दिन व विश्वकर्मा जयंती दिवस म्हणून जेएनपीटी टाउनशिप येथे मोठ्या उत्साहात साजरा केला गेला या प्रसंगी कामगार मेळाव्याचे आयोजन केले गेले होते आपल्या भारतातील बऱ्याच राज्यात विशेषतः उत्तर भारतात हा दिवस सुट्टी देऊन उत्साहात साजरा केला जातो म्हणून हा दिवस संपूर्ण भारतात कामगार दिन म्हणून जाहीर करावा अशी एकोणीसशे पंचावन्न पासून भारतीय मजदूर संघाची असणारी मागणी यावेळी भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष व राष्ट्रीय सरचिटणीस श्री सुरेश पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली या प्रसंगी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून समाजासाठी काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना सन्मानपत्रे देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमासाठी भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय खजिनदार श्री सुधीर घरत उपाध्यक्ष श्री मधुकर पाटील जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस श्री जनार्दन बंडा मजदूर संघाचे नेते कॅप्टन रंजन कुमार तालुका अध्यक्ष श्री लंकेश म्हात्रे मोठ्या संख्येनं महिला व कामगार उपस्थित होते